नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संदर्भात महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करणार आहोत। तसेच कम्युनिटी या टॅबमध्ये आपण मॅथची पोलीस भरतीसाठी जी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नांचा सराव करून घेत आहोत। तर या सरावामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कम्युनिटी टॅबमध्ये जे काही क्वेश्चन टाकले जातात ते रोज पाहण्यास मिळतील। तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सरावात सहभागी व्हा। पाहूया आजची अपडेट। तर नवीन भरतीसंदर्भात महत्त्वाची अशी माहिती आहे, चला सुरुवात करूया। त्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती 2022 तुम्हाला मॅथ या विषयामध्ये पैकीच्या पैकी पेपरमधील मार्क्स मिळवायचे असतील गणित विषयातील, तर तुम्हाला तुमचं गणित पक्क करणं आवश्यक आहे। आणि तुमचं गणित पक्क करण्यासाठी एक पुस्तक आलेलं आहे ज्याचं नाव आहे जीनियस मॅथ अँड ट्रिक्स। खूप साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये या ठिकाणी गणितांच्या उदाहरणांचं स्पष्टीकरण अगदी ट्रिक्ससह देण्यात आलेलं आहे। आणि या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही कुठलाही प्रश्न लवकरात लवकर अगदी सेकंदामध्ये सोडवू शकणार आहात। अशाच प्रकारचं या पुस्तकामध्ये मॅथच्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ट्रिक्ससह। तर नक्की हे पुस्तक घ्या। हे पुस्तक सर्व सरळसेव्या भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यामध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, शिक्षक भरती तसेच इतर परीक्षा, कारण सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मॅथचे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना काठिण्य पातळीसह प्रश्न सोडवण्यासाठी अवघड जाते, कारण बेसिक, मीडियम आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन यामध्ये विचारले जातात। तर या पुस्तकामध्ये बेसिकपासनं हार्डपर्यंत तुम्हाला सर्व क्वेश्चन ट्रिकसह सोडून देण्यात आलेले आहेत। मी वारंवार उल्लेख करत आहे ट्रिक, कारण या पुस्तकाचं नावच आहे जीनियस मॅथ अँड ट्रिक्स। प्रत्येक उदाहरण तुम्हाला अगदी एका नवीन ट्रिक्स सह सोडवून दिलेलं आहे आणि तुम्हाला ही ट्रिक्स शिकल्याच्या नंतर कुठलंही जे उदाहरण आहे ते अवघड जाणार नाही, सर्व उदाहरणे तुम्हाला सोपी वाटणार आहेत जर तुम्ही हे पुस्तक घेतलं आणि याचा सराव केला। तर नक्की पुस्तक घ्या। पुस्तक घेण्यासाठी वरील जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत आहे या नंबरशी संपर्क करा आणि सरांकडनं पुस्तक परचेस करा। तर पाहूया आजची अपडेट। आणि विशेष म्हणजे हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळणार आहे, अगदी माफक दरात हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळणार आहे। तर पाहूया आजची अपडेट। तर हेडलाईन आहे पोलीस दलात हजारो पदे रिक्त आहेत, हजार पदे रिक्त आहेत। या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संदर्भात काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये 9000 पदांचा समावेश होणार आहे, नवीन भरती लवकर सुरू होणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी देखील यापूर्वी आपल्याला जाहीर सभेमध्ये घोषणा केलेली आहे 7231 पदांची जी भरती प्रक्रिया राबवली जाणार होती ती भरती प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे आणि त्यानंतर मोठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। तर अशाच प्रकारे आपण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात घोषणा पाहत आहोत। परंतु पोलीस भरती संदर्भात न्यूजपेपरला एक बातमी आलेली आहे, ती पाहूया। बातमी अशा प्रकारची आहे, गृह विभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती जी आहे ती उघड केलेली आहे। राज्य पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एकूण 43 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्यासाठी एकूण 2,19,776 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 29,401 पदे रिक्त आहेत। राज्यात 1,00,000 लोकसंख्येमागे 198 पोलीस उपलब्ध होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 174 पोलीस उपलब्ध आहेत। तर पहा, 1,00,000 लोकसंख्येमध्ये राज्यामध्ये एकूण 198 पोलीस उपलब्ध असणे आवश्यक आहे, परंतु प्रत्यक्षात आता सद्यस्थितीमध्ये 1,00,000 लोकसंख्येमागे एकूण फक्त 174 एवढी पोलीस उपलब्ध आहेत। त्यानंतर पहा, वेळेत पदोन्नती दिली जात नसल्यामुळे रिक्त पदे वाढली आहेत। कोरोनापूर्वी पोलीस दलात 5% पदे रिक्त होती, कोरोनानंतर ही पदसंख्या ही जी पदसंख्या आहे ती टक्केवारी 13% पोहोचलेली आहे। काय आहे या याचिकेतील मुद्दे? पोलिसांची संख्या वाढवा, तसेच 8 तास ड्युटी, रिक्त पदे भरा, वाहने अद्ययावत द्या, यंत्रणा सक्षम करा, तपासासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा असावी, सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, तसेच तैनात करावी पोलीस ठाण्यात CCTV असावे, शस्त्र अद्ययावत असावीत, पोलिसांकडे इलेक्ट्रॉनिक गन केवळ शॉक देऊन
बेशुद्ध करणारी बुलेट असावी, तसेच पहा पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध योजना असाव्यात, अगदी अशा मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधलेले आहे. आपण पाहिलेलं आहे एक याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या रिक्त पदसंख्येसंदर्भात शासनाकडनं माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि यामध्ये पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे, जवळजवळ 29,000 पोलिसांची वेगवेगळ्या पदासह पदे रिक्त आहे. त्यामध्ये सर्वात जास्त जी पदसंख्या आहे ती पोलीस शिपाई या पदासाठी रिक्त असणारी पदसंख्या आहे. आणि आपल्याला कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की नवीन भरती सुरू होणार आहे आणि 9,000 पदसंख्यांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे. तर 7,231 पदांच्या भरतीमध्ये जी 9,000 पदांची भरती आहे ती भरती ॲड होते का, किंवा 7,000 मिळूनच 7,000 काही पदं ॲड करूनच 9,000 पदांची भरती प्रक्रिया केली जाणार आहे, हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. तर नवीन भरती संदर्भात आता पेपरला अपडेट तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला अपडेट येत आहेत, म्हणजेच नवीन भरती सुरू होणार आहे. तर या भरती संदर्भात अशाच काही अपडेट आली तर अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.